हाय मुलांना मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थापन म्हणजे कोणतेही काम करताना ते कधी करावे त्याला किती वेळ लागेल तर हे जे आपण ठरवतो ना त्याला म्हणतात मॅनेजमेंट आणि कम्युनिटी लाईफ म्हणजे सामाजिक जीवन म्हणजे समाजात जग जक, जगताना आपण कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर ते आपण मध्ये बघणार आहोत कॅन यू टेल तुम्ही सांगू शकता का श्रद्धा आयशा अँड एमिलीज पॅरेंट डिसाइडेड टू टेक अ ट्रीप इन द समर वॅकेशन तर श्रद्धा आयशा अँड एमिली या तिघीजणी होत्या त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी उन्हाळ्यामध्ये समर वॅकेशन म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक ट्रीप सहल करण्याचं ठरवलं दे बुक्ड अ स्पेशल मिनी बस फॉर द ट्रीप त्यांनी ट्रिपसाठी सहलीसाठी एक छोटीशी मिनी बस ठरवली इन द मॉर्निंग एव्हरी वन गॉट रेडी सकाळी सगळेजण तयार झाले ट्रीपला जाण्यासाठी दे वेटेड फॉर द बस फॉर अ लाँग टाईम ते खूप उशीर बसची वाट बघत होते बट इट डीड नॉट अरायू पण बस काही आलीच नाही अरायू म्हणजे येणे वेन दे मेड इन्क्वायरीज ऑन द फोन जेव्हा त्यांनी फोनवर चौकशी केली इन्क्वायरी म्हणजे चौकशी केली दे रिअलाइज दॅट द ड्रायव्हर ऑफ द बस डिड नॉट नो वेअर एक्झॅक्टली दे वेअर ऑल वेटिंग तर तेव्हा त्यांना फोनवरून असं समजलं की ड्रायव्हरला माहीतच नाही ड्रायव्हरला समजतच नाहीये की ते सगळे कुठे वाट बघत आहेत फायनली द बस अराईवड आणि शेवटी मग सगळ्यांनीच व्यवस्थित त्याला समजून सांगितलं की आम्ही या या ठिकाणी वाट बघत आहोत मग बस दे सेट ऑफ ऑन आणि मग ते निघाले व्हॉट कॉज द कन्फ्युजन इन द ट्रिप मग हे असं ट्रिप मध्ये कन्फ्युजन गैरसमज कसा काय झाला व्हॉट वुड यू सजेस्ट टू अवॉइड दिस काइंड ऑफ कन्फ्युजन मग असा गैरसमज नाही झाला पाहिजे तर यासाठी काय केलं पाहिजे तर टू डू एनी काइंड ऑफ वर्क स्मूथली कोणतंही काम व्यवस्थित करण्यासाठी स्मूथली म्हणजे काय व्यवस्थित करण्यासाठी त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन काहीही गैरसमज न होता ते व्यवस्थित कसं होईल यासाठी सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड तर त्यासाठी काय गरजेचं असतं मॅनेजमेंट व्यवस्थापन गरजेचं असतं वॉट इज मॅनेजमेंट मग हे मॅनेजमेंट म्हणजे काय व्यवस्थापन म्हणजे काय द फर्स्ट स्टेप इन द मॅनेजमेंट इज टू प्रिपेअर अँड आउटलाईन ऑफ हाऊ अँड वेन द वर्क इज टू बी डन तर मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनातली पहिली स्टेप पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि केव्हा काम करायचं आहे तर त्याची एक आउटलाईन म्हणजे त्याचा एक आराखडा तयार करायचा इफ वी आर गोइंग टू बी वर्किंग इन अ ग्रुप द आऊटलाईन आउटलाईन मस्ट बी क्लिअर अँड मोर डिटेल आणि जर आपण ग्रुपमध्ये काम करणार आहोत खूप जण मिळून एखाद काम करणार आहोत तर जो आराखडा आहे की नाही जी आउटलाईन आहे ना ती तर तेव्हा तर खूपच स्पष्ट आणि सविस्तर पाहिजे म्हणजे आता हे जेव्हा ट्रिपला जाणार होते तर हे ग्रुपमध्ये मिळून काम आहे मग कधी ट्रिपला जायचं कुठे ट्रिपला जायचं त्या ड्रायव्हरला आधी सांगितलंय का आम्ही इतक्या इतक्या वाजता या ठिकाणी वाट बघत आहोत तर हे सगळं जे आहे तर याला म्हणतात मॅनेजमेंट वन हॅज टू डिसाइड व्हॉट टास्क इच पर्सन विल कॅरी आऊट मग ग्रुपमध्ये काम करताना प्रत्येकाने असं ठरवायचं कुणीतरी असं ठरवायचं की प्रत्येक माणसाने काय काय काम केलं पाहिजे ईच पर्सन मस्ट नो क्लिअरली हाऊ टू कॅरी इट आऊट आणि प्रत्येकाला माहीत पाहिजे की ते काम कसं करायचं आहे प्रॉपर कोऑर्डिनेशन हॅज टू बी मेंटेन अमॉंग द अमोंग द पीपल इन्वॉल्ड आणि ज्या लोकांना जी जी कामं दिलेली आहेत तर त्यांच्यामध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन म्हणजे सुसूत्रता पाहिजे म्हणजे सगळ्यांना माहीत पाहिजे की कोण कौन कोणतं काम करणार आहे ते कधी करणार आहे आणि जर समजा ते काम झालं तर माझ्याकडून हे काम झालेलं आहे किंवा माझ्याकडून हे काम नाही झालं तर असं त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन पाहिजे वी अल्सो नीड टू मेक शुअर दॅट इच पर्सन इज डुईंग हीज हर वर्क प्रॉपरली आणि आपल्याला हे खात्रीशीर माहीत पाहिजे की प्रत्येक माणूस ज्याला जे काम सोपवलेलं आहे तर ते व्यवस्थितच करेल अँड एस्टिमेट ऑफ द अमाऊंट ऑफ मनी नीडेड फॉर द वर्क नीड्स टू बी मेड इन ऍडव्हान्स एस्टिमेट एस्टिमेट म्हणजे एखादं काम करताना त्यासाठी जो खर्च लागणार आहे तर अंदाजे किती खर्च येईल याला म्हणतात एस्टिमेट तर ते खर्चाची रक्कम जी आहे तर ती सुद्धा ऍडव्हान्समध्ये सगळ्यांनी माहिती पाहिजे सगळ्यांना इफ ऑल दीज थिंग्स आर डन प्रॉपरली द वर्क गेट्स कंप्लीटेड स्मूथली आणि जर अशा प्रकारे जर सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं तर ते एकदम व्यवस्थित स्मूथली सुरळीतपणे होत असतं इवन इफ वन पर्सन मेक्स अ मिस्टेक्स ऑर स्लॅक्स ऑफ ऑन द जॉब द वर्क डज नॉट गेट कम्प्लिटेड प्रॉपरली आणि जर ग्रुपमध्ये काम करताना एका व्यक्तीने जरी चुकीच्या पद्धतीने काम केलं किंवा कोणतीही चूक केली तर ते जे काम आहे तर ते व्यवस्थित पूर्ण होऊ शकत नाही सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड इवन वेन गेस्ट आर इन्व्हायटेड होम फॉर लंच जरी आपण आपल्या घरी काही पाहुण्यांना गेस्ट म्हणजे पाहुण्यांना लंच म्हणजे जेवणासाठी बोलवलेलं असेल आमंत्रित केलेलं असेल तर त्या सु त्यासाठी सुद्धा मॅनेजमेंट व्यवस्थापन गरजेचं असतं व्हॉट डिशेश विल वी मेक फॉर लंच मग काय मॅनेजमेंट करावं लागतं तर आपण जेवणासाठी काय काय ब पदार्थ बनवणार आहोत व्हॉट इनग्री इनग्रेडियंट्स आर नीडेड टू मेक देम मग ते पदार्थ बनवण्यासाठी इनग्रेडियंट्स म्हणजे साहित्य काय लागतं डू वी डू वी हॅव ऑल दीज इनग्रेडियंट्स ॲट होम ऑर विल दे हॅव टू बी बॉट फ्रॉम द मार्केट मग त्याच्यासाठी जे साहित्य लागतं तर ते आपल्या घरामध्ये आहे का आपल्याला ते बाहेरून दुकानातून आणावं लागणार आहे हाव विल वी रिसीव द गेस्ट गेट्स गेस्टना आपण पाहुण्यांना आपण कुठे आणायला जायला पाहिजे पॅरेंट्स डिसाईड मेनी सच डिटेल्स इन ॲडव्हान्स अँड ॲक्ट ऑन देम आणि मग आपले जे पॅरेंट्स आहेत आई वडील आहेत तर अशा बऱ्याचशा गोष्टी आधीच तयार करून ठेवतात आधीच ठरवून ठेवतात आणि मग त्यानुसार वागत असतात इफ एव्हरीथिंग इज डिसाइडेड प्रॉपरली अँड कॅरीड आउट ऍज प्लॅन द पार्टी विल ऑल्सो बी अ सक्सेस आणि जर अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट आधीच ठरवले गेलेले असेल आणि त्याप्रमाणेच प्लॅनिंग प्रमाणे सगळं गोष्टी केल्या तर जी ही पार्टी आहे तर ती व्यवस्थित पार पडते इफ समथिंग इज लेफ्ट आउट और इफ अ टास्क इज नॉट डन इट कॅन स्पॉइल द पार्टी आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी विसरलं तर किंवा एखादं काम व्यवस्थित नाही झालं तर त्यामुळे सगळी जी आपली पार्टी आहे ती खराब होऊ शकते इफ मॅनेजमेंट इज नेसेसरी इवन फॉर स्मॉल फंक्शन स्मॉल फंक्शन सच एज दीज हाऊ इम्पॉर्टंट इट मस्ट बी रनिंग अ स्कूल अ टाउन अ डिस्ट्रिक्ट अ स्टेट अँड द कंट्री आता जर बघा फक्त आपल्या घरी पाहुणे येणार आहेत तर त्यासाठी आपण किती मॅनेजमेंट करतो की हा पदार्थ बनवूयात मग हा सरबत आणूयात आईस्क्रीम आणूयात डिशमध्ये चपाती बनवायची का पुरी बनवायची असे आपण बरेचसे पदार्थ ठरवत असतो मग हे नुसते आपल्या घरी फक्त दोन चार पाहुणे येतात तेव्हा आपण एवढं सगळं मॅनेजमेंट करतो मग जर एखादं स्कूल चालवायचं आहे एखादं टाउन चालवायचंय शहर चालवायचंय आप। आपला जिल्हा आपला राज्य किंवा आपला देश चालवायचाय आहे तर त्यासाठी किती मॅनेजमेंट किती व्यवस्थापन गरजेचं आहे डू यू नो तुम्हाला हे माहीत आहे का इफ यू मॅनेज युवर स्टडीज प्रॉपरली यू लर्न बेटर हाऊ कॅन यू डू दिस जर तुम्ही तुमचा अभ्याससुद्धा व्यवस्थित मॅनेज व्यवस्थाप मॅ अभ्यासाचं सुद्धा व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता मग आता हे मॅनेजमेंट हे व्यवस्थापन कसं करायचं फिक्स अ टाइम फॉर स्टडींग एव्हरी डे अँड फॉलो इट स्ट्रिक्टली रोज तुमच्या अभ्यासाची वेळ ठरवायची आणि ती व्यवस्थित पाळायची काटेकोरपणे पाळायची मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स टू बी स्टडीड एव्हरी वीक प्रत्येक आठवड्याला तुम्ही कोणत्या कोणत्या विषयांचा अभ्यास करणार आहात त्याची लिस्ट बनवा त्याची यादी बनवा एक्झाम्पल रिडिंग एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे ई व्ही एस तुम्ही ई व्ही एस वाचणार आहात पार्ट वन लेसन नंबर थ्री और सॉ सॉल्व्हिंग सम्स विथ फ्रॅक्शन्स म्हणजे तुम्ही ई व्ही एस वनचा लेसन थ्री रीड करणार आहात का काही फ्रॅक्शनचे सम सॉल्व्ह करणार आहात अशा हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्ही कोणता कोणता अभ्यास करणार आहे तर त्याची एक लिस्ट बनवायची स्टडी द आयटम्स इन युअर प्लॅन आणि जसं तुम्ही प्लॅन केलेला आहे तर त्याप्रमाणे तो अभ्यास करायचा आहे टेक इनफ टाइम टू स्टडी इच सब्जेक्ट प्रत्येक विषयाला व्यवस्थित वे पुरेसा वेळ द्यायचा कि आहे किंवा असं कि नाही करायचं की जो सब्जेक्ट तुम्हाला आवडतोय त्याचाच फक्त अभ्यास करत बसायचं आहे बाकीच्या सब्जेक्टकडं सब्जेक्टकडे कर दुर्लक्ष करायचं आहे असं नाही करायचं प्रत्येक सब्जेक्टला पुरेसा वेळ द्यायचा आहे डू नॉट अवॉइड स्टडिंग डिफिकल्ट सब्जेक्ट्स जे तुम्हाला विषय हार्ड जात आहेत अवघड जात आहेत तर त्यांना अभ्यास करायला अवॉइड त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांचासुद्धा अभ्यास करायचा इन फॅक्ट फिनिश फिनिश स्टडिंग देम फर्स्ट आणि उलट त्या जे तुम्हाला सब्जेक्ट अवघड जात आहेत तर त्याचा पहिल्यांदा अभ्यास करा इफ यू हॅव फ्री टाइम पुट इट टू गुड यूज बाय स्टडिंग जर तुमच्याकडे फ्री वेळ असेल रिकामा वेळ असेल तर तो तुम्ही अभ्यासासाठी द्या फिक्स अ पर्टिक्युलर टाईम फॉर प्लेईंग वॉचिंग टी व्ही अँड रेस्टिंग आणि आता फक्त अभ्यासासाठी सगळा वेळ द्या का असं नाही आहे तर थोडा वेळ तुम्ही खेळण्यासाठी पण द्या टी व्ही बघण्यासाठी आणि आराम करण्यासाठी पण द्या हाव युवर रिमेंबर टू स्पेंड ओनली दॅट मच टाईम फॉर दोज ॲक्टिव्हिटीज पण या ॲक्टिव्हिटीजना थोडाच वेळ द्या सगळा वेळ या ऍक्टिव्हिटी मध्ये स्पेंड करायचा नाही तर थोडा वेळ अभ्यास करायचा थोड्या वेळ टीव्ही बघायची थोडा वेळ खेळायचा थोड्या वेळ आराम करायचा आणि अशा प्रकारे जर तुम्ही मॅनेजमेंट केलं तर तुमचा अभ्यास खूप सोपा होऊन जाईल कॅन यू टेल तुम्ही सांगू शकता का Classroom? Classroom वॉट टास्क आर नेसेसरी फॉर मॅनेजमेंट ऑफ युअर क्लासरूम तुमची क्लासरूम व्यवस्थित मॅनेजमेंट करण्यासाठी त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी कोणते कोणते टास्क म्हणजे काम करणे गरजेचं असतं हा विल यू चूज युअर रिप्रेझेंटेटिव्ह टू कॅरी आउट दोज टास्क आणि हे सगळी कामं करण्यासाठी तुम्ही तुमचे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह जे निवडता वर्ग प्रतिनिधी निवडता तर ते तुम्ही कसे निवडाल हॅज द क्लासरूम बीन क्लीन प्रॉपरली तुमची क्लासरूम व्यवस्थित स्वच्छ केली जाते का इज देयर चॉक अँड डस्टर इन द क्लासरूम तुमच्या क्लासरूम मध्ये चॉक आणि डस्टर आहे का इज द बोर्ड क्लीन ब्लॅक बोर्ड जो आहे तुमचा फळा जो आहे तो स्वच्छ आहे का क्लीन आहे का चेकिंग दिस थिंग्स रेग्युलरली रायटिंग गुड थॉट्स ऑन द बोर्ड अँड मेंटेनिंग डिसिप्लिन इन द क्लासरूम इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह मग या सर्व गोष्टी म्हणजे तुमची क्लासरूम स्वच्छ आहे का क्लासमध्ये चॉक अँडस्टर आहेत का बोर्ड क्लीन आहे का बोर्डवरती गुड थॉट्स लिहिले आहेत का या सर्व गोष्टी रोजचे करणे गुड थॉट्स लिहिणे बोर्डवर आणि क्लासरूममध्ये डिसिप्लिन शिस्त मेंटेन करणे तर ही सगळी जी कामे आहेत ह्या सगळ्या जबाबदाऱ्या क्लास रिप्रेझेंटेटिव्हच्या वर्गप्रतिनिधीच्या असतात सिमिलरली टू मेक शुअर दॅट द स्कूल इज रन स्मूथली अ स्कूल मॅनेजमेंट कमिटी इज फॉर्म मग अशा प्रकारे क्लासरूमचं काम व्यवस्थित चालण्यासाठी आपण क्लास क्लास रिप्रेझेंटेटिव्ह निवडतो हो ना त्याचप्रमाणे स्कूलचं काम व्यवस्थित चालण्यासाठी स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते ओके म्हणजे स्कूलचं व्यवस्थापन करणारी कमिटी असते द स्कूल मॅनेजमेंट कमिटी कन्सिस्ट ऑफ पॅरेंट्स टीचर्स लोकल एक्सपर्ट्स अँड स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ज तर स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये कोण असतं तर पॅरेंट्स म्हणजे पालक टीचर्स म्हणजे शिक्षक लोकल एक्सपर्ट्स तिथले जे एक्सपर्ट्स आहेत ते आणि स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह जे वर्ग प्रतिनिधी असतात ते द कमिटी ट्राईज का टू अंडरस्टँड द डिफिकल्टीज ऑफ पॅरेंट्स स्टुडंट्स अँड टीचर्स मग ही कमिटी काय काम करते तर पॅरेंट्स स्टुडंट आणि टीचर्स म्हणजे पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या काही समस्या आहेत का त्यांना काही त्रास होत आहे का तर हे जाणून घेण्याचं काम करते इट गिव्ज गायडन्स सो ॲज टू सॉल्व्हिज डिफिकल्टीज आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील काही डिफिकल्टीज असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करते इट प्रिपेअर्स अँड रिकमेंड्स अ स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन आणि ही कमिटी जी असते तर ती शाळेची प्रगती कशी होईल तिचा प्लॅन तयार करत असते इट किप्स अँड आय ऑन द रेग्युलर अटेंडन्स ऑफ स्टुडंट्स अँड टीचर्स इन द स्कूल आणि विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा जो रोजची हजेरी आहे तर त्याच्यावरतीसुद्धा लक्ष ठेवते इट हेल्प्स इन कॅरिंग आउट स्कीम सच ॲज द मिड डे मील आणि ती काही ज्या गव्हर्मेंटच्या स्कीम्स आहेत सरकारच्या ज्या योजना आहेत जसं की मिड डे मील म्हणजे दुपारच्या वेळचं जेवण तर यासारख्या योजना व्यवस्थित चालण्यासाठी मदत करत असते इन दिस वे

ऑप्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल मॅनेजमेंट कमिटी इन युअर स्कूल तुमच्या शाळेमध्ये अशी कोणती कमिटी आहे का तर तिच्याबद्दल माहिती मिळवा कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का डू ऑकर ऑन द स्ट्रीट्स स्ट्रीट्स म्हणजे रस्ता रस्त्यावरती अॅक्सिडेंट का होतात व्हाय मस्ट वी फॉलो ट्रॅफिक रुल्स आपण जे ट्रॅफिकचे रूल्स आहेत ओके okay, तर ते का पाळले पाहिजेत वाय डज स्कूल ऑलवेज बिगीन ॲट अ फिक्स टाईम शाळेचा एक ठराविक वेळच का असतो वाय इज अ टाइम टेबल ऑफ ऑल द सब्जेक्ट्स मेड शाळेमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात तर त्या सब्जेक्टचं टाइम टेबल कशासाठी बनवलेलं असतं वेळापत्रक कशासाठी केलेलं असतं वाय डू व्हेकल्स ओनली रन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द रोड तुम्ही कधी जर बघितलं असेल तर फक्त डाव्या बाजूनेच लेफ्ट हँड साइडच्या बाजूनेच रोडच्या व्हेकल्स म्हणजे गाड्या वगैरे जाऊ शकतात यू मस्ट हॅव वंडर्ड अबाउट दिस थिंग्स बिफोर तुम्हाला या आधी कधी याचं आश्चर्य वाटलं आहे का या सगळ्या गोष्टींचं इफ देअर इज नो फिक्स टाईम फॉर स्कूल टू स्टार्ट व्हॉट विल हॅपन जर शाळा सुरू हो होण्याचा एकच वेळ नसेल तर काय होईल स्टुडंट वुड कम टू स्कूल अँड गो होम व्हेव्हर दे वेस्ट हो ना जर शाळेचा काही टा टाइमच आहे तुम्हाला पाहिजे त्यावेळी शाळेमध्ये यायचं आहे तर मुलं कधी पण येतील आणि कधी पण घरी जातील वी वूड नॉट नो वेन टू स्टडी आणि आपल्याला कळणारच नाही मग कधी अभ्यास करायचा इफ देर वेअर नो टाइम टेबल स्टुडंट्स वूड ब्रिंग द टेक्स्ट बुक्स अँड नोटबुक्स ऑफ ऑल डिफरंट सब्जेक्ट्स टू स्कूल आणि जर आपले एवढे सब्जेक्ट आहे त्याचं जर व्यवस्थित टाईम नसेल आपल्याला दिलेलं तर विद्यार्थी कोणतेही बुक्स आणि कोणतेही नोटबुक्स स्कूलमध्ये घेऊन जातील रूल्स गाईड अस अबाऊट हाऊ टू बिहेव इन सोसायटी मग हे रूल्स कशासाठी केलेले असतात की रूल्समुळे आपल्याला समजतं की आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे बिकॉज ऑफ रूल्स वी कॅन बी शुअर दॅट एव्हरी वन विल बिहेव इन अ पर्टिक्युलर मॅनर आणि या रूल्समुळेच या नियमांमुळेच आपल्याला कळतं की सगळ्यांनी एका व्यवस्थित कसं वागलं पाहिजे ते फॉर एक्झाम्पल बिकॉज वी नो दॅट एव्हरी वन विल ड्राईव्ह देअर कार ऑन द लेफ्ट हँड एक उदाहरण घेऊयात की सगळ्यांना माहीत आहे की मा गाडी गाडी जी आहे तर ती डाव्या बाजूनेच चालवायची रोडच्या वी कॅन अल्सो ड्राईव्ह अवर कार इन द सेम वे आपण सुद्धा मग काय करू डाव्याच बाजूने रस्त्याच्या गाडी चालवणार आहोत सेफली आणि त्यामुळे ती सुरक्षित असणार आहे इफ वी डिड नॉट नो वेदर द व्हेकल कमिंग टुवर्ड्स असुड कम फ्रॉम द लेफ्ट और राईट वी वूड अल्सो गेट कन्फ्युज आणि जर आपल्याला माहितच नसेल की गाडी कोणत्या बाजूने चालवायची समोरून येणारी गाडी कोणत्या दिशेने येणार आहे उजव्या किंवा डाव्या तर आपण काय होऊन जाईल आपलं कन्फ्युजन होऊन जाईल की कुठल्या बाजूने गाडी चालवायची रूल्स आर मेड सो दॅट कम्युनिटी लाइफ कॅन गो ऑन इन अ स्मूथ अँड ऑर्डरली मॅनर रूल्स रुल्स म्हणजे नियम आता नियम कशासाठी बनवलेले असतात की नियम बनवल्यामुळे आपली जी कम्युनिटी लाईफ आहे म्हणजे सामाजिक जीवन आहे तर ते अगदी स्मूथ म्हणजे सुरळीतपणे चालते अर्लियर कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स फॉर्म द बेसिस ऑफ द रूल्स सुरुवातीला ज्या प्रथा आणि परंपरा आहेत तर त्या रूल्स फॉर्म करायच्यात त्या नियम ठरवायच्यात नाव इट इज द गव्हर्मेंट दॅट मेक्स द रूल आता आपले सरकार आपल्यासाठी नियम बनवते आफ्टर इंडिपेंडन्स अ कॉन्स्टिट्यूशन वॉज फ्रेम फॉर अवर कंट्री आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचं एक कन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान तयार केलं गेलं आहे द कन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स द फंडामेंटल फ्रेमवर्क फॉर गव्हर्निंग द कंट्री मग कॉन्स्टिट्यूशन काय करते तर आपलं हे संविधान आपल्याला एक बेसिक फंडामेंटल म्हणजे मूलभूत चौकट म्हणजे आपण कसं राज्य केलं पाहिजे त्याचे नियम काय आहेत सगळ्यांसाठी सगळे नियम सारखेच आहेत अशा प्रकारचं संविधान लिहिलं गेलेलं आहे आणि त्यानुसारच आपलं सरकार चालतं तुम्ही बघू शकता तुमच्या टेक्स्टबुकच्या पेजवरती आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ओके तर यानुसार आपलं सरकार चालत असतं द कॉन्स्टिट्यूशन इट लेज डाऊन द प्रिन्सिपल्स ऑन सोसायटी इज ऑर्गनाइज्ड अँड डेव्हलप्ड आता हे कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर त्याचे प्रिन्सिपल ते या तत्वांवर चालतं की त्याच्यामुळे सोसायटी ही संघटित ऑर्गनायज्ड म्हणजे एकत्र संघटित राहते आणि त्याची विकस विकास होतो विकसित होते डेव्हलप म्हणजे विकसित होणे द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज रन द कंट्री अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन आपण निवडून दिलेले इलेक्टेड म्हणजे ज्या निवडणुका होतात आणि तिथून जे विजयी होऊन उमेदवार येतात ना त्यांना म्हणतात इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स आपण निवडून दिलेले प्रतिनिधी या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारात आपला देश चालवतात द लोकल ऍडमिनिस्ट्रेशन इज रन बाय द लोकल गव्हर्नमेंट बॉडीज आता लोकल बॉडीजनिस्ट्रेशन म्हणजे काय स्थानिक कारभार जो आहे तो स्थानिक म्हणजे काय आपण जिथं राहतो तिथला जो कारभार आहे तर त्याला स्थानिक प्रशासन असं म्हटलं जातं तर ते कोण चालवतं तर तिथल्या लोकल गव्हर्नमेंट बॉडीज चालवतात ओके okay, म्हणजे स्थानिक सरकारी संस्था का? ते काम बघत असतात कॅन यू टेल तुम्ही सांगू शकता का फाइंड आउट विच लोकल गव्हर्नमेंट बॉडी वर्क्स इन युअर एरिया तर तुम्ही ज्या एरियामध्ये राहता जिथे राहता तर तिथे कुठल्या स्थानिक स्था... सरकारी संस्था काम करतात ते तुम्ही फाइंड आउट करायचं शोधायचं आहे म्हणजे जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तिथे कोण काम बघतं तर गावाचा गावा कारभार हा सरपंच उपसरपंच बघतात आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमचे नगरसेवक असतात महापौर असतात तर ते तुमच्या आजूबाजूचा जो कारभार आहे तर तो बघत असतात हॅव यू सीन एनी नेम प्लेट्स रिलेटेड टू देम इन युअर लोकॅलिटी तुम्ही त्यांच्याशी रिलेटेड म्हणजे त्या लोकांशी म्हणजे जे, जे सरपंच आहेत म्हणा उपसरपंच आहेत किंवा महापौर नगरसेवक अशांच्या नावाच्या नेमप्लेट बघितल्या आहेत का नावाच्या पाट्या बघितल्या आहेत का फॉर एक्झाम्पल द नेम ऑफ द वॉर्ड तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या वॉर्डचं नाव काय आहे द हाऊस ऑफ युअर कॉर्पोरेटर मेयर सरपंच ग्रामपंचायत हेडक्वार्टर्स एक्सेट्रा कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवक नगरसेवकाच्या घराचं नाव मेयर मेयर म्हणजे महापौर सरपंच ग्रामपंचायत हेडक्वार्टर हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय अशी तुम्ही नावे बघितली आहेत का आता हे पिक्चर नीट बघा वुमन ड्रॉइंग वॉटर ऍट अ वेल ही बाई आहे ती वेल म्हणजे विहिरीतून पाणी काढत आहे ड्रॉइंग वॉटर म्हणजे विहिरीतून पाणी काढणे अ पार्क इथे गार्डन दिसत आहे छोटस मुलांना खेळायला स्ट्रीट लाइट्स स्ट्रीट म्हणजे रस्ता रस्त्यावरच्या ह्या लाइट्स दिवे ओके अ व्हॅन कलेक्टिंग गार्बेज इन अ सोसायटी गार्बेज म्हणजे कचरा कलेक्टिंग म्हणजे गोळा करणे ही व्हॅन जी आहे तर ती कचरा गोळा करणारी व्हॅन आहे शहरामधील ओके वी आर डिपेंडंट ऑन मेनी पीपल फॉर थिंग्स नीडेड इन अवर डेली लाइफ आपल्या रोजच्या जीवनामधल्या बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण वेगवेगळ्या लोकांवरती डिपेंडंट म्हणजे अवलंबून असतो वी नीड वॉटर फॉर ड्रिंकिंग आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं वॉशिंग कपडे धुण्यासाठी पाणी लागतं फॉर ॲग्रीकल्चर शेतीसाठी पाणी लागतं अँड अल्सो फॉर ॲनिमल्स आणि ॲनिमल्ससाठी प्राण्यांसाठी गुरांसाठी पण पाणी लागतं इट इज नेसेसरी टू क्लिअर द गार्बेज इन अवर नेबरहूड एव्हरी डे आणि आपल्या आजूबाजूचा कचरा स्वच्छ करणे हे सुद्धा नेसेसरी आहे गरजेचं आहे वी नीड रोड्स, स्ट्रीट लाइट्स स्कूल्स हॉस्पिटल्स पब्लिक पार्क्स अँड गार्डन्स आपल्याला रस्ते रस्त्यावरच्या लाईट शाळा दवाखाने सार्वजनिक पार्क बगीचे आणि गार्डन्स पाहिजे आहेत फुलफिलिंग दिस नीड्स इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द लोकल गव्हर्नमेंट बॉडी आणि मग या सगळ्या आपल्या गरजा पूर्ण करणे फुलफिलिंग म्हणजे गरजा पूर्ण करणे तर ही कोणाची जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी तर तिथल्या लोकल गव्हर्नमेंट बॉडीची म्हणजे स्थानिक सरकारी संस्थांची ती जबाबदारी आहे म्हणजे जर गावाकडे असेल तर सरपंच उपसरपंच त्यांची शहरामध्ये असेल तर नगरसेवक महापौर यांचीही जबाबदारी आहे की लोकांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तर त्या मिळवून देणे पीपल इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह टू द लोकल गव्हर्नमेंट बॉडी टू अटेंड टू दीज नीड्स आणि तर हे जे सरपंच म्हणा किंवा नगरसेवक महापौर हे लोकांनीच निवडून दिलेले लोक असतात ऍज अ प्रतिनिधी आपले लोकांमधील प्रतिनिधी म्हणून लोकच वोट देतात इलेक्शनच्या वेळेस आणि मग त्यांना निवडून दिलेले असतात कारण ते आपल्या या सगळ्या गरजा पूर्ण करावेत म्हणून वॉट वी हॅव लर्न मग आपण या लेसन मधून काय शिकलो मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर एनी वर्क टू बी डन प्रॉपरली कोणतंही काम जर व्यवस्थितरित्या करायचं असेल तर व्यवस्थापन गरजेचं आहे मॅनेजमेंट गरजेची आहे अ डिटेल प्लॅन इज नेसेसरी फॉर ग्रुप वर्क जर आपण समूहामध्ये ग्रुपमध्ये काम करत आहोत तर त्या गोष्टीचा त्या कामाचा व्यवस्थित सविस्तर प्लॅन गरजेचा आहे इफ वर्क इज carried आउट अकॉर्डिंग टू द प्लॅन इट इज डन स्मूथली अँड ऑन time जर आपण करायचं जे काम आहे तर ते आपल्या प्लॅन नुसार आपण जसं ठरवलं आहे तसंच जर केलं तर ते अगदी स्मूथली व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या सुरळीतपणे आणि वेळेवर पूर्ण होते द स्कूल मॅनेजमेंट कमिटी वर्क्स टू इन्श्युअर द ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन जी शाळेची मॅनेजमेंट कमिटी असते ना तर ती मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असते द लोकल गव्हर्नमेंट बॉडी प्रोव्हाइड फॅसिलिटी फॉर द डेली नीड्स ऑफ पीपल आणि स्थानिक सरकारी संस्था आहेत तर त्या लोकांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फॅसिलिटीज म्हणजे सोयी पुरवतात थँक्यू